सोनं चांदी पैसा अडका चोरीला गेल्याची बातमी तुम्ही आजवर ऐकली असेल पण मंडळी अकोल्यात एक अशी चोरी झाली आहे जी महाराष्ट्रासाठी तरी नवीन आहे अकोल्याच्या पातूर तालुक्यातील सतारी इथल्या ग्रामीण रुग्णालयातून कोरोना लसीच्या सात कुप्या चोरीला गेल्यात मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे हा प्रकार नेमका काय आहे सविस्तर जाणून घेऊ पातूर तालुक्यातील सतारी इथल्या ग्रामीण रुग्णालयात पाच फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली पाच फेब्रुवारीपासून दररोज किती लस देण्यात आल्या याची नोंद घेऊन लस कोविड कक्षात ठेवल्या जात होत्या अकरा फेब्रुवारी पर्यंत सर्व व्यवस्थित होतं पण बारा फेब्रुवारीला सात कुप्या गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला कोविड कक्षातून कोरोना लसीच्या सात कुप्या गहाळ झाल्याचा प्रकार बारा फेब्रुवारी रोजी उघडकीस आला त्याबाबत चौकशी केली असता लसीच्या सात कुप्या आढळून आल्या नाहीत त्यामुळे मंगळवारी रात्री चांदनी पोलिसात तक्रार दिली आहे अशी प्रतिक्रिया ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे कोरोना व्हॅक्सिन चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार बारा फेब्रुवारी रोजी उघडकीस आला त्याच दिवशी पोलिसात तक्रार देणं अपेक्षित होतं पण मंगळवारी रात्री पोलिसात ही तक्रार देण्यात आली कोरोना लसीच्या सातकुप्या गहाळ झाल्याबाबतची तक्रार मंगळवारी रात्री उशिरा मिळाली असून चौकशीला सुरुवात केली आहे चौकशी अंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे कोरोना लसीची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि ही लस नेमकी कुणी आणि कशासाठी चोरली असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत नासिर शेख प्रतिनिधी खेटरी अकोला